पंचवटी अमृततुल्य म्हणजे नाशिकचा चहा, चव मराठमोळ्या महाराष्ट्राची, असा नाशिकचा टी ब्रँड तयार करण्यात आला आहे. पंचवटी अमृततुल्यच्या 5व्या शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात, पण मानवाला अमृताचा लाभ कसा होईल? म्हणूनच मग अमृताशी पैजा करणारा चहाच अमृततुल्य मानला गेला. खरं तर प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवातच चहा घेतल्याने होते. अमृताशी तुलना केला गेलेला चहा नाशिककरांनी अक्षरशः डोक्यावर घेतलाय. म्हणूनच छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्य पंचवटी यांच्या वतीने गणेश कदम आणि सुरेश कदम यांच्या संकल्पनेतून नाशिकमध्ये पंचवटी अमृततुल्य या 5व्या शाखेचे उद्घाटन नाशिक औरंगाबाद रोड मिर्ची हॉटेल शेजारी संपन्न झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल, माजी स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर भोसले, राज्य समन्वयक पुष्पताई जगताप, उपाध्यक्ष संतोष टिळे, जिल्हा प्रमुख तुषार भोसले, जिल्हा प्रमुख मंगला शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मयूर दाते यांच्यासोबतच छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. खरं तर बघितलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तरुणांना कामाची गरज आहे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये महामारी जे कोरोनासारखी महामारी आली आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा रोजगार गेला, शेतकरी दिशाहीन झाला, त्याचं कुटुंब आर्थिक गाडा चालून आज अवघड झालं आहे. आणि अशा वेळेस आपल्या मुलांनी काहीतरी करावं. तरुण घडला देश घडतो, आपण फक्त बोलतो पण तरुणांना कोणी काम देत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तरुणांना काम देण्यासाठी एकच द्यास, युवकांचा विकास. युवकांचा विकास झाला तर कुटुंबाचा विकास होतो. आणि खऱ्या अर्थाने कुटुंब आर्थिक सक्षम करण्यासाठी आम्ही छत्रपती फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पुढे आलो. छत्रपती युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे आम्ही आज या शाखा स्थापन करत आहोत. शेतकऱ्याला आणि धार्मिक स्थळ म्हणजे कृषी बाजार समिती असेल किंवा धार्मिक स्थळ असेल, त्या ठिकाणी फक्त 5 रुपये चहा देऊन त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्याला दिलास देण्याचं काम करत आहोत. धार्मिक ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दिलास देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत. पण दुसऱ्या बाजूला बघितलं असेल की या शाखेचे उद्घाटन करत असताना सर्व नाशिककरांचा पाठिंबा भरघोस या ठिकाणी मिळत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही 5वी शाखा या ठिकाणी स्थापन होत आहे. महाराष्ट्रामध्ये सोलापूर कोल्हापूरनं सांगितलं की सोलापूर कोल्हापूर असेल किंवा औरंगाबाद असेल, संभाजीनगर किंवा जालना असेल, परभणी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे 176 लोकांनी फ्रँचायसीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. अतिशय उत्तम आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि चहाचा जो म्हणजे आम्ही सांगतो चहा नाशिकचा, सौ मराठमोळ्या महाराष्ट्राची. खऱ्या अर्थाने बघा बाबा, तुम्ही पंचवटी हे टी जे नाव आहे हे आमच्या चहामध्येच आहे. आणि पंचवटी धार्मिक स्थळ आहे, नाशिकचे ती नाशिकचं हे नाव जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या शाखेचं उद्घाटन आमचे लाडके मार्गदर्शक आदरणीय सुनभाऊ बागुल, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख ज्येष्ठ नेते यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी या प्रभागाचे नगरसेवक उद्धवबाबा निमसे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. आणि ते या ठिकाणी आले त्याबद्दल आणि माझ्या सर्वच मित्रपरिवाराबद्दल नातेवाईकांना मी मनापासून आभार मानतो की त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. पंचवटी अमृततुल्य चहाच्या दुकानाचं आत्ताच उद्घाटन झालं. गणेश कदम आणि सुरेश कदम यांनी ही संकल्पना उभी केली. माझ्या मताने आता त्यांची 5वी शाखा आहे. आणि ह्या वेगवेगळ्या पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, इकडून नवीन नवीन शाखा ह्या नाशिक शहरामध्ये येत होत्या. आज गणेश छत्रपती फाउंडेशन यांनी ह्या चहाचं फॉर्म्युला शोधून काढला आणि त्यांचे बंधू यांनी त्यांना सहकार्य केलं. आज त्यांच्या 5 शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. मी सुनील बागुलच्या वतीने, बागुलांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. बघता बघता त्यांच्या अनेक शाखा या शहरामध्ये राज्यामध्ये उभ्या राहत आहेत. आणि पंचवटी अमृततुल्य हा चहा येत्या काळामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर परदेशात सुद्धा याचं नावलौकिक होईल अशा क्वालिटीचा हा चहा आहे. आणि गणेश भाऊंना त्यांच्या या व्यवसायाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायले जाणारे एकमेव पेय म्हणजेच चहा. नावातच चहा, एकदा आस्वाद घेऊन तर पहा. म्हणूनच अगोदरच्या 4 शाखांना ज्याप्रमाणे भरपूर प्रतिसाद नागरिकांनी दिला, त्याचप्रमाणे नाशिककरांनी पंचवटी अमृततुल्यलाही देतील असे मत गणेश कदम आणि सुरेश कदम यांनी व्यक्त केले. 9 न्यूजच्या वतीने पंचवटी अमृततुल्यला खूप खूप शुभेच्छा. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.